निघून गेला होता, लॉग ऑफ पर्यंत पोहोचला, आडवे पर्यंत मात्र दोन धाव पूर्ण केल्या गेल्यात. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मनीष डिस्टर्ब करतोय थोडंसं. मी आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांना मी विनंती करेन, आपण मुख्य मंचावर यायचं आहे. या ठिकाणी साहेबांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी साहेब वाट पाहत आहेत. मी विनंती करेन मोहनदादा पाटील की आपण मुख्य मंचावर या ठिकाणी आपण मार्गस्थ व्हायचं आहे. प्लीज मोहनदादा पाटील, यस ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला, यावेळेस कामण बॉईज कामण संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये यायचा आहे. शेवटचा कॉल असणार आहे. कामण बॉईज कामण संघाचा एक प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये नावं सांगण्यासाठी पाठवून द्यायचं आहे प्लीज, कारण आम्हाला अजूनपर्यंत गोलंदाजाचं नाव माहीत पडलेलं नाही आहे. तर प्लीज एक खेळाडू, अतिरिक्त खेळाडू ज्याला सर्व प्लेईंग इलेव्हनची नावं माहीत असतील त्याने मात्र आमच्या कॉम्बॉक्समध्ये लगेच यायचं आहे नावं सांगण्यासाठी. यावेळेस गोलंदाजी करताना यावेळेस गोलंदाज पंचांच्या डावीकडून सज्ज होते, तो म्हणजेच संतोष. संतोष यांनी पहिला चेंडू हाताळला, तर पहिला चेंडूला दोन धावा खर्च केलेत. दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते पंचांच्या डावीकडून संतोष. हो हो, यावेळेस मात्र हलकासा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, कुठलाच रेषेत न येता चेंडूला रीड न करता फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, तो म्हणजेच यावेळेस फलंदाज आदेशचा चेंडू फेकून झाले, ते म्हणजेच तीन धावसंख्या झाली, ती म्हणजेच पाच धावा. एक बिनबाद पाच धावा, खूपच चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर तीन धावा आल्या आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव हाताळला गेलाय. तर आदरणीय सन्माननीय सौभाग्यवती चित्राताई किणी यावेळेस यांचं आगमन झालंय. सदस्य आहेत जिल्हा परिषद पालघरचे, सदस्य आहेत वित्त व आरोग्य समिती, त्यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय साहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून. धावसंख्या झाले पाच. यावेळेस पुन्हा एकदा करारा प्रहार करण्यात आलाय, चेंडूला जास्त एलिव्हेट केलं गेलं, डिस्टन्स कमी आहे. झेल खाली क्षेत्रक्षक येतो, याला मात्र झेल सुटतोय, निसटतोय, हुकतोय. एक संधी मात्र जी मिळाली होती ती संधी सोनं मात्र कलता आलं नाही, मात्र दोन धावा सहजते पूर्ण केले गेले. आदेश नावाचं वादळ शमवण्याची संधी आली होती, मात्र यावेळेस वादळ अजूनपर्यंत मैदानात घोंगावते. दोन धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच बिनबाद सात धावा मालजीपडा. या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत मोहनदादा पाटील. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात येत आहेत आणि शिवसेना शाखा जी आपण पाहतोय जुचंद्र मिथुन पाटील यांचं सुद्धा. आपण ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल जोरदार टाळ्या येऊ द्या. अप्रतिम मिथुनजी पाटील आणि मोहनदादा पाटील, किरणजी म्हात्रे शाखा प्रमुख जुचंद्र यांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. तसेच चित्राताई किणी मॅडम यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची खूप छान पद्धतीने मात्र जी रेखाटलेली प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि ही त्यांना सुपूर्त केली जाणार आहे या दोन व्यक्तींना मायेची शाल. आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत जोरदार टाळ्या उद्या मोहनदादा पाटील आणि मिथुनजी पाटील यांच्यासाठी. प्रतिम आपण पाहतोय मायेची शाल आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये, असं हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. आणि तो आत्मविश्वास आज या स्पर्धेच्या माध्यमातून मोहनदादा पाटील आणि मिथुनजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा परिपूर्ण कोणतंही गालबोट न लागताना या ठिकाणी या स्पर्धेचे परिपूर्ण शिल्पकार साहेब यांचं सुद्धा आपण पाहतोय. त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जातं आणि किरण म्हात्रे तसेच आपण पाहतोय भगिनी यांच्या हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जातोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेस खूपच चांगलं टर्न मिळालं, लेग ब्रेक चेंडू झाला, तर यावेळेस ब्लॅडचं हलकं चुंबन घेऊन मात्र यष्टेच्या हातावर विकेट नंबर टू. विकेट गिरता वा मधुर संगीत आता वा कमांड डीजे. या ठिकाणी मी विनंती करेन नीलमताई म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण चित्राताई किणी मॅडम यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचं आहे. मायेची शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या उद्या. या स्पर्धेच्या माध्यमातून त्या अमूल्य वेळ देत आहेत आणि या स्पर्धेला
आणि रोख रक्कम आर्थिक सहाय्य या स्पर्धेला 15,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आलेले आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. मॅडम आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. ओ टू कॉमेंट बॉक्स. यावेळी मात्र दोन महत्वपूर्ण फलंदाज बात होत आहेत, म्हणजे देवेश फोर्स मालजीपड्या संघाचे षटक संपतेत पहिलं आणि धावा आपण धाव फलकार पाहू शकता, ते म्हणजे फक्त आणि फक्त 7 धावा. नवीन फलंदाज जातोय तर म्हणजेच मैदानात, तर म्हणजेच चेतन यावेळेस मात्र थोडासा बॅकफूटला जातोय, तर म्हणजेच मालजीपडा संघ पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करताना म्हणावं तशी फलंदाजी झाली नाही. ती म्हणजेच यावेळेस विशालच्या माध्यमातून विशाल हा मात्र एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परत असेल. यावेळेस नक्कीच कर्णधार हा मात्र लवकर बाद झाला, कारण अलकासा निराश असणारा नवीन गोलंदाज आहे, तर म्हणजे गोलंदाज मार्गवर रघुनाथ, स्ट्राईकवर फलंदाज आहे तर म्हणजेच विशाल आणि नॉन स्ट्राईकला आहे, स्ट्राईकला तर म्हणजे समीर, नॉन स्ट्राईकला तर म्हणजे चेतन. यावेळेस मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजात चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण जर या मैदानावर खेळायचं असेल तर जवळपास 35 ते 40 धावा धावफलकापर्यंत येणं हे गरजेचं असणार आहे. आउटसाइड द लेगस्टिकचा मारा करण्याचा प्रयत्न झाला होता, पण यावेळेस मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू मात्र निघून जातोय, यष्टरक्षक हातात विसावतोय आणि यावेळेस मात्र सुरुवात चांगली करतोय, आपलं यावेळेस टॅलेंट दाखवतोय, तर म्हणजे रघुनाथ जोगारी आणि यावेळेस आदिवासी प्रीमियर लीगच्या मध्यामध्ये खूपच चांगलं क्रिकेटचा खेळ तो यावेळेस दाखवत असतो आणि यावेळेस कामन संघाचं प्रतिनिधित्व करतोय, ते खूपच चांगल्या रीतीने अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नेहमीच गणना केली जाते. या कामन बॉईज कामन या संघाच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 7 धावा देवेश स्पोर्ट्स मालजीपडा. यावेळेस पंचांच्या उजवीकडून गोलंदाज करण्याचा मानस रघुनाथचा. यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर केलं आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला वळवलं, ते म्हणजे शॉर्ट गली क्षेत्रामध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव सहजतेने पूर्ण केली जाणार, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 2 गडी बाद 8 धावा. यावेळेस जर भटके येत नसेल तर मात्र एकेरी आणि दुहेरी धावांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात, ते म्हणजे दोन्ही फलंदाज समीर आणि चेतन. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो चेतन, नॉन स्ट्राईकला आहे फलंदाज तो म्हणजेच समीर. यावेळेस थोडीशी गुप्तगो झाली, थोडासा कानमंत्र दिला गेला, या मैदानावर कसं खेळायचं आहे हा सल्ला दिला गेला, त्या सल्ल्याचा फायदा उचलतोय की नाही फलंदाज चेतन पाहिजे. यावेळेस मात्र सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र यावेळेस गरज आहे ती म्हणजे एक चांगली शिस्तबद्ध खेळायची. शफल क्रॉस येऊन मात्र चेंडूला ऑन साईडला लॉफ्ट केला, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षकात चकून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बस काय भावा, मिळतील कडक 4 धावा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू. आणि या एकच आकर्षक चौकाराच्या माध्यमातून या स्पर्धेतल्या 1500 धावा पूर्ण झाल्या आहेत, तर जोरदार टाळून जातो 1500 धावांचा पल्ला या स्पर्धेचा पार केला गेला आहे. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्रीयुत हेमंत वर्तक यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 आम्हाला देण्याची सुरुवात प्राप्त झाली, त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. खूपच चांगलं मदतीचं कार्य याबद्दल सर्व पंचकृषीतील सर्व नागरिकांच्या माध्यमातून केलं जाते, त्यामध्ये सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा रघुनाथ गोलंदाजी मार्गवर स्ट्राईकवर फलंदाज तो म्हणजे चेतन. यावेळी आउटसाइड द ऑफस्टिक आणि खूपच चांगला मारा वाईड यॉर्करकडचा प्रयत्न झाला होता, पण पंच आमच्याकडे वळत आहेत, निरीक्षण करतात, न्याहाळतात आणि शेवटच्या क्षणी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात, तो म्हणजेच वाईड. एक अवंतरता वाईडच्या स्वरूपातली जोडली जाणार आहे. धावसंख्या एकने पुढे सरकून जाते ती म्हणजेच 13-11. चेंडू संपलं, चेंडू झाले तर दुसऱ्या षटकातले 3, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, म्हणजेच काय तर 9 चेंडूमध्ये 13 धावा जमवल्या आहेत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवर राईट आर्म अराउंड रघुनाथ, पुन्हा एकदा त्याच दिशाने त्याच अनुषंगाने मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण यावेळेस आपला क्लास दाखवत आहे रघुनाथ आणि त्रिपळाची तर बाद ठरवतोय, तर म्हणजे फलंदाज चेतनला विकेट नंबर 3. विकेट पडताना आणि मधुर संगीत येताना कमॉन डीजे. रमजी मिश्रा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन किरणजी म्हात्रे साहेब यांना की आपल्या हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांना विनंती करेन, त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मायेची शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. रमजी मिश्रा साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, अमूल्य वेळ देतात या स्पर्धेला आमच्या मुख्य मंचावर आणि त्यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले जात आहेत. खूप खूप धन्यवाद. ओर टू कॉमेंट्री बॉक्स.
थँक्यू. आणि अशा रीतीने नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच वैभव. वैभव आणि समीर या दोन्ही फलंदाजी जोडी आपण मैदानात पाहू शकतोय. स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच फलंदाज समीर. या दोन्ही फलंदाजाच्या भरोशावर मात्र आता जे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला फलंदाजी करावी लागणार आहे, कारण तीन फलंदाज बाद झाले तेव्हा जे माफक अशा 13 धावांवर. तर नक्कीच नेहमी म्हटलं जाते ऊन कितीही प्रखर असलं तरी समुद्र आटवू शकत नाही आहे. प्रयत्नांची मात्र उंची तुमची जास्त पाहिजे जर तुम्हाला आपलं कार्य चांगल्या रीतीने करायचं असेल तर. एक चांगला विजय संपादित करायचा असेल तर मात्र यावेळेस चांगलं शॉर्ट सिलेक्शन तंत्रबद्ध खेळी आणि डोक्यावर बर्फ ठेवून क्रिकेट खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा रघुनाथ खूपच चांगलं लाईन अँड लेनचा आपल्याला नजराणा पाहायला मिळते. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी थोडीशी गती परिवर्तन केलं गेलं होतं आणि यावेळेस मात्र अष्टीरक्षक कुठलीच चुकी करत नाही आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 13. ओव्हर टू प्रमोद शेडगे. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय धनंजय मोहिते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी पालघर जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी थोड्याच वेळात आपण करणार आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम धनंजय मोहिते साहेब, आपलं खूप खूप या ठिकाणी हार्दिक स्वागत. अप सेकंड ओव्हर रघुनाथ. हो यावेळेस मात्र हलक्याशा त्याने खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये स्वतः रघुनाथ चेंडू अडवायला जाते. तत्पूर्वी मात्र एक धावा शिताफीने पूर्ण केली जाते आणि अशा तऱ्हेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 गडी बाद 14 आणि अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पुढील धावामध्ये. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. यावेळेस षटक सुरू होते ते म्हणजे 3rd गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. गोलंदाज तो म्हणजेच विशाल पंचांच्या डावीकडून. यावेळेस वैभवसाठी मोठा प्रहार शॉट अँड हुक चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि यावेळेस मात्र चेंडू निसटतोय त्याच्या हातातून. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा मात्र सहजतेने पुढे केल्या जातात आणि कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जाते. छोडो कॅच और हारो मॅच असं नेहमीच म्हटलं जातं आणि खूप सारा वेळी या म्हणीचा अर्थ मात्र कारगर होताना आपण पाहू शकलो. यावेळेस मात्र वैभव आपल्या संघासाठी काय करतो या पुढील डबामध्ये पाहणं हे गरजेचं ठरणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची 3 गडी बाद 16 धावा आणि षटक चालू आहे ते म्हणजे 3rd षटक हाताळतोय तो म्हणजेच विशाल. खूपच चांगली गोलंदाजी हाताळतोय पण यावेळेस मात्र जेल खाली क्षेत्ररक्षक आला होता पण हलकासा मिस करतोय. निसटतोय चेंडू त्याच्या हातातून. पुन्हा एकदा विशाल. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला पंचाडकडे. लाऊड अपीलकडे पंचाने दर्शवले ऑफसाइड ऑफस्टिक. एक धाव मात्र सहजतेने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. लेगबॅकच्या मध्यमधून 1 अवांतर धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच मालजीपाडा संघाचे 3 गडी बाद 17. 17 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. खूपच चांगलं शिस्तबद्ध असं क्रिकेट या मैदानात पाहायला मिळते. जवळपास आजच्या दिवसात 10 सामने आपण या मैदानात खेळताना पाहणार आहोत. प्रेक्षकांची रेलची प्रेक्षकांची गर्दी आमच्या मायबाप प्रेक्षकांची गर्दी 3 दिवसापासून आम्हाला अनुभवायला मिळेल. आजच्या दिवसात देखील जवळपास 1000च्या संख्येने प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी प्राप्त झालेले. सर्व मायबाप प्रेक्षकांचं आम्ही इकडे हार्दिक स्वागत करतोय. विशाल यावेळेस पहिला चेंडूवर 2 धावा खर्च केला. त्यानंतर लेगबच्या स्वरूपात 1 अवांतर धाव खर्च केले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट अँड हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूला वळवते म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव पुढे केले. चांगलं क्षेत्ररक्षक अचूक क्षेत्रस्थितीत गाळली फेकी पाहायला मिळते. नक्कीच एकाच जवेवर समाधान व्यक्त करावं लागलं. अशीच अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते म्हणजेच कामण संघाच्या माध्यमातून. पण तितकीच चांगली फलंदाजी व्हायला हवी कारण धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 धावा या आम्हाला धावफलका पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत तर 3rd षटकातले 3. पुन्हा एकदा विशाल स्ट्राईकवर असलेल्या फलंदाज वैभवसाठी.
शॉर्ट अँड हुक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होते, चेंडू जाऊन पडतो, तो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण केले जाते. क्षेत्ररक्षक ते लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि एक धाव पूर्ण करताना दुसऱ्या धावा कन्वर्ट केले जाते. फेकी मात्र चुकली जाते. दोन धावा काय रोखू शकत नाहीये. दोन धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आफ्टर 16 बॉल्स. अजून या तिसऱ्या षटकातले दोन चेंडू येणं शिल्लक आहे. यानंतर सामना असणार आहे तो म्हणजेच मरू आई रजावळी विरुद्ध द ग्रेट मराठा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्समध्ये हा डाव संपल्यानंतर यायचं आहे. मरू आई रजावळी आणि द ग्रेट मराठा या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. पुन्हा एकदा शॉर्ट अँड हुकचा प्रयत्न केला जातो, खूपच चांगला देखणा नजाकत बरा फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय, तो म्हणजेच षटकारासाठी 6 धावा 6. आणि यावेळेस मात्र 98 षटकार आपण पाहू शकलो या स्पर्धेचा. जवळपास षटकारांचे आतिशबाजी जास्त करत चौकारांची संख्या ही षटकारांच्या तुलनेने फार कमी आहे, कारण षटकाराच्या माध्यमातून सर्वात जास्त यावेळेस स्पर्धातले 98 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू फेकले गेले तर तिसऱ्या षटकातले 5 आणि अजून एक शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकातला. खूपच चांगली फलंदाजी यावेळेस पाहायला मिळते ती म्हणजे यावेळेस वैभवच्या माध्यमातून. वैभव घेतो तो म्हणजे 6 चेंडूत 11 धावांनी जमवलं आणि समीर खूपच चांगली साथ देतो. साथ देणं सर्वात गरजेचं असते आणि ती कार्य एक समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस वैभव शॉर्ट अँड उकडण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू कुठे जातोय तर जाऊन अवकाशात झोपवतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक 2 सिक्सेस षटकार. थँक यू. दॅट वॉज अ सिक्सर नंबर 19. कॅन वी सी सिक्सर नंबर 100 इन दिस ओव्हर? प्रश्नचिन्ह असणार या 6 चेंडूमध्ये 100 षटकार पाहायला मिळणार आहे का ते पाहायचं आहे, कारण यावेळेस मात्र चांगल्या परिस्थिती दिसतोय तो म्हणजेच मालजीपाडा संघ. 3 गडी बाद झालत आणि 32 धावा फलकार पाहायला मिळतात. आणि यावेळेस मात्र आपण विचार केला पहिलं षटक खूपच चांगल्या रीतीने हाताळलं गेलं होतं संतोषने, फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केल्या होत्या, त्यानंतर रघुनाथ आला, रघुनाथने 7 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि विशाल याने मात्र विशाल धावा दिल्यात, ते म्हणजे 17 धावा त्याने खर्च केला एका षटकामध्ये. वैभव येतोय 17 धावांवर आणि 17 एक मॅजिकल फिगर म्हणजेच काय, वैभवच्या 17 धावा आणि विशालने 17 धावा खर्च केल्यात. विशालने 5 धावा जमवल्यात आणि चेतनने 4. धावसंख्या झाले ती म्हणजेच यावेळेस 32 धावा 3 गडी बाद. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा नवीन गोलंदाज गोलंदाज मार्ग वर येतो म्हणजेच यावेळेस मयूर. पुन्हा एकदा यावेळेस त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षक, मात्र जे थँक यू. यावेळेस बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच समीर आणि समीरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच दीपू, जो नॉन स्ट्राईक एंडला असू शकणार आहे. एक चांगली बाजू ती म्हणजेच भरून ठेवली ती म्हणजेच फलंदाज वैभवने, खूपच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून. 32 धावांपैकी 17 धावा म्हणजे जवळपास 50% धावा वैयक्तिक जमवल्या जातात तर म्हणजेच वैभवच्या माध्यमातून. आणि यावेळेस तो फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकणार आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4 गडी बाद 32 धावा आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूर यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवर यश संपादित करतोय. महत्वपूर्ण फलंदाज समीर याला तंबूचा आसरा दाखवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग तयार होतोय तो म्हणजेच मयूर. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असेल फलंदाज वैभव. यावेळेस मात्र सरळ रेषेत खेळून काढलाय, भालोत्रमध्ये चेंडू वाढवण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक धाव मला काही रोखू शकत नाही, एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागते. मात्र ही 2 धाव होऊ शकल्या असतं जर व्यवस्थित कन्वर्ट करू शकले असते तर. पण मात्र दीपू देखील दाखवतोय की मी देखील एक षटकार करू शकतो, मी देखील मोठी फलंदाजी आपल्या संघासाठी करू शकतो. त्यामुळेच मात्र त्याने विश्वास स्वतःवर दर्शवलाय आणि तो विश्वास सार्थ करावा लागणार आहे, कारण संघाची धावसंख्या ती म्हणजेच 4 गडी बाद 33 धावा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा चेंडू फेकून झाल्यात या 4th षटकातले, ते म्हणजेच 2 अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच एक चांगल्या स्थितीत अजूनपर्यंत दिसतोय तो म्हणजे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघ. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर यश संपादित केलं होतं, त्यानंतर मात्र फक्त 1 धावा खर्च करतोय आणि एक चांगली गोलंदाजी साबित करतोय तो म्हणजेच गोलंदाज मयूर. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून सज्जवतोय याच दरम्यान पुढील चेंडूस दीपूसाठी
दीपूने मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केलाय की आत, तर नक्कीच यावेळेस मात्र चेंडू अडवला जातो आणि विकेट नंबर 5 दीपू इज गॉन फॉर पॅव्हिलियन। प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। या बीस धन्यवाद। गडी बाद झालेत 5 धावसंख्या झाले देवेश स्पोर्ट्स मालजीपडा संघाची 33 18 धावांवर खेळतो तो म्हणजेच वैभव आणि यावेळेस नवीन फलंदाज वैभवच्या साथीला उतरलाय तो म्हणजेच सनी। वैभव मात्र वारंवार प्रयत्न करतोय सीमारेषेच्या बाहेर करण्याची चेंडूला, पण मात्र तितकंस यश नाही। अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे मयूरच्या मध्यापासून। या षटकामध्ये मात्र जादुई कला सादर करतोय गोलंदाजीच्या मध्यापासून तो म्हणजेच मयूर। पहिला चेंडूवर विकेट, त्यानंतर एक, त्यानंतर विकेट, यावेळेस वैभवसाठी सज्ज होते। पुलर लेनचा चेंडू तर आउटसाइड द लेग स्टिक, पण आमच्याकडे वळत आहेत आणि अवंतर धावचा इशारा नक्कीच करत आहेत। वरच्या स्वरूपातील एक अवंतर धाव जोडलेली धावसंख्या एकने पुढे सरकते ती म्हणजे 34 या आकड्यावर पोहोचते। यावेळेस मात्र अवंतरच्या स्वरूपात जवळपास धावा या पाहायला मिळतात या डावामध्ये, तर फक्त आणि फक्त 3 धावा, म्हणजेच एक चांगलं गोलंदाजी सादर करत आहेत ते म्हणजेच कामण स्पोर्ट्स कामणचे सर्व गोलंदाज। आणि तशीच एक गरज भागवत आहेत, कारण एक चांगलं नेतृत्व ते म्हणजेच अकबरचं ते प्राप्त होते कामण संघाला आणि खूपच चांगली संघबांधणी केली जाते अकबरच्या माध्यमातून। यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग सज्ज होते म्हणजे गोलंदाज मयूर। शॉट ऑफ लेन चेंडू होता आणि यावेळेस मात्र पंचांकडे अपील केली आहे। अपील मात्र आत्मविश्वास मात्र थोडासा कमतरता जाणवले पंचांचं अचूक असं लक्ष पाहायला मिळते ते म्हणजेच पंच आहेत आमचे ललित उर्फ पंड्या। अचूक असं लक्ष गेल्या 3 दिवसापासून खूपच चांगली पंचाची भूमिका, तसेच श्रीयुत विरल नायर एक अप्रतिम असं अंपायर, तसेच मॅन फ्रॉम गोडदेव मिस्टर विशाल नाईक हे देखील 3 पंच गेल्या 3 दिवसापासून आपले अचूक असे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। धावसंख्या झाली ती म्हणजे 3-4-5 म्हणजेच 34 धावा 5 विकेटच्या नुकसानानंतर। आपण पाहतात श्रद्धांजली चषक 2019 दैदीप्यमान असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन। यावेळेस पुन्हा एकदा चार्ज करण्याचा प्रयत्न झाला होता, मिस टाईम होतो, चेंडू अनॉल द कार्पेटच्या सायने वळतोय तुम्ही शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये। एक धाव पूर्ण केली जाते, दुसरा धाव करण्याचा प्रयत्न होतो, दुसरी धाव मात्र सहजतेने पूर्ण केली जाते आणि 2 धावा पूर्ण करून सुरक्षितरित्या आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये जाऊन पोहोचतात दोन्ही फलंदाज। यावेळेस वैभव आणि सनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे यावेळेस 36 धावा 5 विकेटच्या पतनानंतर। आणि या डावामध्ये आतापर्यंत 1 चौकारला 2 षटकारला 3 अमंतर धावा आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या ती म्हणजेच 36। चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच या चौथ्या षटकातला शेवटचा टाईटामा राऊंड। पुलालनचा चेंडू होता पण यावेळेस यॉर्क करून घेतलाय चेंडू बॉलत्रीमध्ये अडवताना तो म्हणजेच गोलंदाज मयूर। यावेळेस मात्र यश मिळते की नाही नक्कीच पंचाचं बोट आकाशाकडे, आणि यावेळेस मात्र अकबर आपला अनुभव दाखवतो आणि धावचीच्या स्वरूपात बाद होतो। एक अवंतर धाव लेगबच्या स्वरूपात जोडलेली धावसंख्या फक्त आणि फक्त एकने पुढे सरकेल धावसंख्या झाले ते म्हणजेच 37 धावा आणि जिंकण्यासाठी आव्हान असेल ते म्हणजेच कामंड बॉईज कामंड संघासाठी 38 धावांचं आणि 38 धावा पूर्ण करावं लागतील निर्णायक 24 चेंडूमध्ये। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस, एक दिवस, एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात। माझे एकट्याचे नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर, पण ताकद माझ्याबरोबर आहे। मरुआई राजवली संघाचा कर्णधार आणि द ग्रेट मराठा संघाचा कर्णधार या ठिकाणी धीरज भोईर उपस्थित आहेत। मी आदरणीय सन्माननीय धनंजय मोहिते साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करावायचं आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेला अमूल्य वेळ देत आहेत आणि या स्पर्धेची त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाणार आहे। चला मरुआई राजवली संघाचा कर्णधार, मरुआई राजावली संघाचा कर्णधार कुठेही असाल तर प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर प्लीज लवकरात लवकर यायचं आहे। तर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय जे नाणेफेकीचा कौल होण्याच्या अगोदर धनंजय मोहिते साहेब हे बोलके आहेत आणि एक चांगलं
खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व काय म्हणतील धनंजय मोहिते साहेब, ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेत आल्यानंतर कसं फील होतंय? स्पर्धेत आलं तर असं वाटतं की आता आपणच खाली अग्रेड खेळायला उतरायला पाहिजे, कारण हा जो जोश आहे हा प्रत्येक मला माहिती, सगळ्यालाच माहिती असेल की जुजंदर गाव ह्याच्यासाठीच फेमस आहे की क्रिकेट म्हणजे इथून खूप चांगले महारथी क्रिकेटर आपल्या इकडे इथून आपल्याला मुंबईला किंवा महाराष्ट्रात खेळायला गेलेले आहेत आणि हेच एक पाठबळ या गावातून प्रत्येकाला दिली जात होते. आणि खरंच मिथून सांग सगळ्यांचं मी कौतुक करेल की एक चांगला एक चांगले कार्यक्रम एक चांगला संकल्पना घेऊन की नाईट टुर्नामेंट मग त्यांनाही माहिती की आज उष्णता एवढी वाढलेली उष्णता तर त्या मधून जर आपण जर दुपारी मॅच ठेवले तर त्या ह्याच्यामध्ये कसं कोणाला कोणाला काय होऊ शकते म्हणजे उष्णतेमुळे काय होऊ शकतं, त्या माध्यमातून त्यांनी ते एक चांगलं नियोजन केलं नाईट टुर्नामेंटचं आणि खरंच सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. असंच कार्यक्रम तुम्ही करत राहा एवढी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या उद्या. अप्रतिम चांगल्या प्रकारचं आपण पाहतोय वक्तव्य या ठिकाणी पाहायला मिळालं धनंजय मोहिते साहेब यांच्या माध्यमातून. चला मरुआई राजावली संघाचा कर्णधार, प्लीज मरुआई राजावली संघाचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण वेळेची दिरंगाई न करताना आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. चला मरुआई राजावली संघाचा कर्णधार यायचंय, सामना स्टार्ट होतोय. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल, बिग फाइट बिग बॅटल दोन संघांमध्ये आपण पाहू शकणार आहोत. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस आपण पाहणार आहोत मरुआई राजावली, या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहू शकाल जे मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य केलेले आहेत. आकर्षक क्वांटिटी पेक्षा क्वालिटी च्या या ट्रॉफी आपण पाहू शकाल, म्हणूनच ही पडझड आहे ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या घरात LCD असेल, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, TV असेल, शोकेश असेल, परंतु ही ट्रॉफी कोणाच्या घरात असेल त्यासाठी मात्र ही पडझड आपल्याला पाहायला मिळते. जीवाची आकांत या रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मरुआई राजावली संघाचा कर्णधार प्लीज या ठिकाणी मान्यवर आपली वाट पाहत आहेत, वेळेची दिरंगाई न करताना आपण टॉस बॉक्स मध्ये जलद गतीने या. साहेब प्रतिष्ठान आयोजित श्रद्धांजली चषक 2019 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत. तर या ठिकाणी टॉस होणार आहे, धनंजय मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफिकीचं कौल केला जाईल. तर टॉस या ठिकाणी केला जाईल हेड अँड टेल. आणि यावेळेला आपण पाहतोय टेल नाहीये तर हेड आलेला आहे. आणि यावेळेला धनंजय मोहिते साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफिकीचा कौल जिंकलेला आहे धीरज भोईर, काय याचा डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय आपण फलंदाज या ठिकाणी करवायचे आहे मनीष पाटील, त्या ठिकाणी वाट पाहत आहेत कारण मॅच स्टार्ट होते. आणि यापासून फ्लिक ऑफ रिस्ट आपण पाहू शकतो, खूपच सोपा झेल शॉर्ट डिसिजन लावू शकला असता पण मात्र झेल सुटला जातोय. आणि व्यास मात्र सीमा अमरेश्वरून चेंडू पोचेपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी केले जाते, धावा जमवल्या जातात. म्हणजेच यावेळेस तीन सुरुवात मात्र चांगली होते तीन धावांनी, जरी एक सॉफ्ट ड्राईव्ह म्हटला दोन संधी प्राप्त झाल्या होत्या, झेलची संधी प्राप्त झाली होती, त्यानंतर चेंडू अडवण्याची संधी प्राप्त झाली होती, मात्र त्या दोन्ही संधींना झुगारलं जाते आणि आपल्या संघासाठी मात्र तीन धावा मस्त खूपच चांगल्या रीतीने जमवल्या जातात. म्हणजेच कामन संघाच्या बाजूने खूपच चांगलं यावेळेस फ्लिक ऑफ रिस्टचा फटका पाहायला मिळालाय. तीन धावा यावेळेस कुलंदाज मार्ग जयेश सजवते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी जेल केले होते. यावेळेस मात्र पहिला विकेट सपत होतो आहे, विकेट गिरता वार मधुर संगीत बसत वा कमन डीजे.
तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. मी आदरणीय सन्माननीय धनंजय मोहिते साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय मिथुनजी सतीश पाटील यांना मी विनंती करेन. अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि धनंजय मोहिते साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद धनंजयजी मोहिते साहेब, आपण आलात या स्पर्धेला, अमूल्य वेळ दिला. या स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल या ठिकाणी सन्मानित केली जाते. तदनंतर मी विनंती करेन अक्षय किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी मिथुनजी पाटील यांना विनंती करेन. उपाधिकारी बोईसर विधानसभा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं अक्षय किनी यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मिथुन पाटील या स्पर्धेचे आपण पाहतोय शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन सन्मानित या ठिकाणी केलं जातोय. त्यानंतर मी विनंती करेन खालिद शेख, वाहतूक सेवा उपशहर वाहतूक सेना उपशहर अधिकारी. मी विनंती करेन या ठिकाणी मिथुनजी पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी खालिद शेख साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी मिथुनजी पाटील यांना की गौरव चतुर्वेदी शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मिथुन पाटील या स्पर्धेचे आपण पाहतोय आयोजक आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेची आठवण म्हणून साहेब प्रतिष्ठान श्रद्धांजली चषक 2019 ची ही सन्मानित आपण पाहतोय सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. मायेची शाल या ठिकाणी गौरव चतुर्वेदी यांना सन्मानित केले जाते आणि त्यांचे या ठिकाणी आपण पाहतोय जे सहकार्य आहेत. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत जयेश पाटील, युवा सेना सरचिटणीस वसई तालुका या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच मायेची शाल देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. खूप खूप धन्यवाद. या सर्व मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं हृदयापासून पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हा प्रेक्षकांच्या माहितीसाठी षटक संपते ते म्हणजे पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर एकेरी धाव, पाचव्या चेंडूवर एकेरी धाव आणि सहावा चेंडू निर्धाव. म्हणजेच एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर कामन बॉईज कामन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 9. 38 धावांचा आव्हानाचा पाठलाग करता पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या जातात. म्हणजेच काय तर उर्वरित 3 षटकांमध्ये म्हणजेच 18 चेंडूमध्ये 29 धावा बनवाव्या लागतील. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, आता गेलो लगेच आलो. थँक्यू. चला वेळ जास्त जात चाललाय. मी विनंती करतोय तुम्हाला 4 षटकाचा खेळ 20 मिनिटात पूर्ण करावायचा आहे अशी नम्र विनंती आमच्या आयोजकांच्या माध्यमातून येते. तर प्लीज आयोजकांच्या विनंतीला मान देऊन मात्र हा डाव 20 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कारण यापुढील सर्व सामने आम्ही 3 षटकांचे खेळवणार आहोत जेणेकरून आम्हाला फायनल आणि सेमीफायनलला 4 षटकांचा सामना खेळवता येतील. तर प्लीज जुचंद्रच्या परिसरातील सर्व संघ असल्या कारणाने मात्र आपल्या घरचेच संघ आहेत, तर घरच्या संघांनी मात्र आम्हाला वेळेबद्दल सहकार्य करायचं आणि ही स्पर्धा कशी उत्तमरित्या पूर्वार्धात रंगले तशीच उत्तरार्धात रंगेल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. प्लीज सामना चालू होतो म्हणजेच कामन बॉईज कामन विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच कामन संघाची 1 गडी बाद 9. नवीन गोलंदाज जातोय त्यांच्या गोलंदाज मार्गवर सनी यावेळेस मात्र दुसरं षटक हातातोय. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करण्याचा मानस दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर मात्र थोडासा आत्मविश्वास धुणावला गेला असेल, कारण आता 3 षटकांमध्ये 29 धावा पूर्ण करावे लागणार आहेत कामन बॉईज कामन संघाला. मात्र एक जमेची बाजू होती म्हणजे फक्त आणि फक्त 1 गडी बाद झालाय कामन बॉईज कामन संघाचा. ही एक मात्र जमेची बाजू आहे. कंपॅरिझिव्हली विचार केला तर 2 गडी बाद झाले होते ज्यावेळेस एक षटक संपलं होतं देवी स्पोर्ट्स संघाचे. त्यावेळेस मात्र वार्म क्षेत्रक्षक बदलत होते. आपण 30 यार्ड सर्कलच्या आत क्षेत्रक्षकाचा विचार केला तर शॉर्ट पॉईंट शॉर्ट थर्ड पॉईंट शॉर्ट फाईन लेग असे 3 क्षेत्रक्षक तैनात केले. त्यानंतर ऑन साईडला जास्तीत जास्त पोटेशन दिले गेले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षक आहे, त्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्रक्षक आहे, त्यानंतर काउ करणार लॉंग ऑफ लॉन्ग रन असं क्षेत्रक्षक सजवलं गेलं. जवळपास सीमारक्षकडे जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिले जाते ते म्हणजेच कामन बॉईज कामन संघासाठी. गोलंदाजी मार्गवर सनी. ओ यावेळेस मात्र
ऑन साइडला लॉन्ग लेग क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, पण पंच नक्कीच आमच्याकडे वळतील, कारण पिचिंग पाहिली तर आउटसाइड द लेग स्टिक आणि तितक्याच बाहेरून निघून जाते आणि पंच आमच्याकडे अवांतर दबीचा इशारा करतायत, एका दबीची वाढ करण्याचा इशारा करतायत, एका दबीने धावसंख्या पुढे सरकून दुहेरी आकडा काढते, ते म्हणजेच 10 धावा 1 गडीबाद. एकंदरीत आपण विचार केला तर वैयक्तिक पारितोषिक असतील ते म्हणजे पुढील प्रमाणे आम्ही मानांकन देणार आहोत, म्हणजेच एकूण सामने षटके निर्धाव चेंडू आणि किती धावा दिला याच्यासाठी आम्ही गोलंदाजीचं फारिक चौधरी देणार आहोत, त्यानंतर फलंदाजीसाठी आम्ही एकूण सामने किती वेळा नाबाद आणि किती चेंडू किती धावा या मानांकनावर पारितोषिक देणार आहोत, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक एकूण सामने किती झेल किती घेतले आणि धावपात किती केलेत यावर आम्ही उत्कृष्ट क्षेत्रक्षकांचं मानांकन देणार आहोत, त्यानंतर एका हातात झेल कोणी घेतलाय तो आतापर्यंत अजूनपर्यंत कोणी घेतला नाही, अजूनपर्यंत सुवर्ण संधी ती तुमच्याकडे आहे, एका हातात जो झेल घेईल त्याला देखील एक पारितोषिक आहे, आणि सर्वात महत्वाचं पारितोषिक आहे ते म्हणजे मालिकावीर. मालिकावीर म्हणजे फलंदाजी करताना एकूण सामने किती वेळा नाबाद किती चेंडूमध्ये किती धावा केल्या आणि गोलंदाजी करताना एकूण सामने किती षटके हाताळलेत निर्धा चेंडू किती आणि किती धावा दिल्यात आणि किती विकेट्स याच्यावर आम्ही त्या खेळाडूंचा विचार करणार आहोत. धावसंख्या झाली ते म्हणजे कामण संघाची 1 गडीबाद 11 धावा सनी गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक वर फलंदाज असेल तो म्हणजेच या वेळेस विशाल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जो झाला होता रडार मध्ये येत नाहीये, आपण पाहू शकतो क्रॉस सिमर गोलंदाजी हाताळतो म्हणजेच काय पिचिंग इनलाईन होते आणि इनलाईन पिचिंग घेऊन मात्र चेंडू बाहेर निघून जातोय, त्यामुळेच मात्र ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न झाला होता यावेळेस फलंदाजचा, पण मात्र प्रयत्न चुकतोय प्रयत्न मिस करतोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो म्हणजेच यावेळेस देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा सनी हा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो म्हणजेच आमच्या व्ही आय पी डाईस एंडने पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड विकेट फॉर टू गो. या दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र चांगली केली जाते सनीच्या माध्यमातून, आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव त्याच्या माध्यमातून खर्च केला. यावेळेस अलॉंग द कार्पेटच्या सॅने चेंडू आडवे वाटेने ड्राईव्ह केला जातो तर म्हणजेच डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केले जाते, मिसफील्ड होते थोडंसं फंबल होते त्याचा फायदा नक्कीच उचलला जाईल, 2 धावा सहजतेने पूर्ण करून आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचले जातात दोन्ही फलंदाज, 2 धावांची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर 1 गडीबाद 13. ज्या धावगतीने खेळण्याचा प्रयत्न होता ज्या आस्किंग रेटने खेळण्याचा प्रयत्न करायचा त्या आस्किंग रेटने खेळतोय तो म्हणजेच कामण बॉईज कामण हा संघ. एक चांगली नफीतुली फलंदाजी पाहायला मिळते, चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये, पण मात्र ज्या धावांचा आलेख उंचावायचा होता त्याच धावांच्या अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न होतोय, म्हणजे आता मात्र 15 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असणारा विजयासाठी कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते गोलंदाज सनी, पंचाच्या उजवीकडून स्ट्राईक वर असेल फलंदाज तो म्हणजेच यावेळेस विशाल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मारायचा होता ऑन साइडला चेंडू निघून जातो तो म्हणजे ऑफ साइडला चेंडू कव्हरच्या क्षेत्रात आडवेपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केला जातो, यावेळेस मात्र अचूक क्षेत्ररक्षण व्हायला होत होतं, आदेश मात्र चुकतोय आदेश चुकतोय म्हणून फायदा होतोय तो म्हणजेच कामण संघाला, 2 धावांची नक्कीच वाढ केली जाईल, धावसंख्या दोन्ही पुढे सरकून 15 या आकड्यात जाऊन पोहोचते. यावेळेस या षटकामध्ये मात्र धावा येत आहेत, धावा कशाही येऊ दे, एकेरी दुहेरी चौकार षटकार वाईड नो, पण धावा येणं गरजेचं असतं आणि यावेळेस धावा जमवत आहेत ते म्हणजेच दोन्ही फलंदाज विशाल आणि संतोष. या षटकामध्ये विचार केला तर पहिला चेंडूर वाईड आला होता, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर निर्धाव आणि लगातारच्या 2 चेंडूवर 2-2 धावा काढण्याचा यावेळेस मात्र पराक्रम करत आहेत दोन्ही फलंदाज. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला म्हणत आहे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते गोलंदाज सनी, पंचांच्या उजवीकडून स्ट्राईक वर असेल फलंदाज म्हणजेच विशाल. यावेळेस मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू हलकीशी एज लागून मागे निघून जातोय, यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकते तर म्हणजेच गोलंदाज सनी. यावेळेस मात्र एक व्हेरिएशन पाहायला मिळते, चेंडू फेकून झाले तर म्हणजेच या दुसऱ्या षटकातले 5 अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या 15 म्हणजेच काय तर जवळपास अजूनही 23 धावांची गरज असणार आहे. आता मात्र आव्हान वाढत चाललंय, समीकरण मोठं होत चाललंय, आस्किंग रेट वाढत चाललाय आणि आस्किंग रेट वाढला तर मात्र दबाव येऊ शकेल कामण बॉईज कामण या संघावर. तर पाहूया त्या दबावाला कसं जुगारतात ते पाहिजे, कारण 13 चेंडूमध्ये 23 धावा पूर्ण करावा लागणार आहे कामण बॉईज कामण संघाला विजयासाठी. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होते गोलंदाज म्हणजे सनी, स्ट्राईक वर असेल तर म्हणजे फलंदाज विशाल. विशाल पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राईक वर येतोय, जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय, शडपले शडन पूर्ण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साइडला मटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू निघून जाते तुम्ही शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये, एकदा पूर्ण केले दुसऱ्या करण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस डेंजरला असणार तो म्हणजे विशाल, मात्र धावचीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन आणि विकेट नंबर 2 विकेट गिरता वा मधुर संगीत बजता वा कबड्डीचे.
थँक्यू. आणि यावेळेस मात्र दुर्दैवीरित्या धावचीच्या स्वरूपात बाद होतो. ज्याने सर्वाधिक धावा या डावामध्ये बनवल्या गेल्या होत्या, 7 चेंडूमध्ये त्याने 10 धावा बनवल्या गेल्या, त्याच अनुभवाच्या विश्वासावर मात्र तो खेळ करत होता. पण मात्र दुर्दैवीने धावचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत जातोय. निराश नजरे निराश मनस्थितीत परततोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजेच यावेळेस अकबर. अकबर हा एक अग्रगण्य फलंदाज मानला जातोय. कामण संघासाठी नेहमीच एक प्रसंगावधीन राखून एकच हजर जबाबी तसेच एक अनुभवाने परिपूर्ण असलेला फलंदाज आहे. आणि नेहमीच संकटात सापडल्यानंतर कामण संघाला तारणहार बनून त्याचा खूपच चांगली फलंदाजी सिद्ध करतोय. आणि यावेळेस डावगोरा फलंदाज या आपण क्रीजवर पाहू शकतो अकबरच्या स्वरूपात. नॉनस्ट्राइक एंडला आपण पाहू शकतोय फलंदाज संतोष, जो पहिल्या डावापर्यंत खेळतोय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 5 धावा त्याने बनवतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा, म्हणजेच आता 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असणार आहे. ती म्हणजेच कामण बॉईज कामण संघाला विजयासाठी. क्षेत्ररक्षण मात्र अकबरसाठी ऑनसाईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिले जाते. तर पाहूया यावेळेस जे प्रोटेक्शन दिले गेले त्या प्रोटेक्शनला भेदून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की आत रडवला जातोय, या प्रश्नाचं उत्तर या पुढील षटकामध्ये मिळणार आहे. गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाज येतोय विशाल, जो पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. स्ट्राइक वर असेल फलंदाज डावखुरा फलंदाज, तो म्हणजेच अकबर. छोटासा रनअप 8 ते 10 पावलांचा. यावेळेस आत आले, आत शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय, तो म्हणजेच वाईड लॉंगच्या क्षेत्रात आदेश क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करेपर्यंत मात्र 1 धावावर समाधान व्यक्त करावं लागते, कारण अचूक क्षेत्ररक्षण आणि अचूक अशी फेकी पाहायला मिळते. अकबरला मात्र थांबण्यासाठी भाग पाडला जाते. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या जवळ होते ती म्हणजेच 1-2 गडी बाद 16 धावा चेंडू फेकून झालेत, ते म्हणजेच यावेळेस तिसऱ्या षटकातला 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज, म्हणजे आस्किंग रेट झाला 12 यावेळेस. मात्र व्यवस्थित तंत्रशुद्ध अशी फलंदाजी करावी लागणार कामण बॉईज कामण या संघाला. आणि यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज, म्हणजे विशाल पंचांच्या उजवीकडून. स्ट्राईक वर असेल फलंदाज, तो म्हणजे संतोष. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो, तो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 धाव नक्कीच पूर्ण केला जाईल. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न पण मात्र थांबवलं जात आहे, कारण माझी विकेट मी मात्र पडू देऊ शकत नाही, त्यामुळेच मात्र अकबर मात्र थांबवतोय फलंदाज संतोषला. स्ट्राईक स्वतःकडे मेंटेन करतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 38 धावांचा पाठलाग करतात कामण संघाचे 2 महत्वपूर्ण गडी बाद झालेत. आणि यावेळेस 2 फलंदाज मैदानात आपण पाहू शकतो, ते म्हणजेच अकबर आणि संतोष ही जोडी आपण पाहू शकतो. आणि या जोडीने मात्र जर चांगली फलंदाजी केली, टेक्निकने फलंदाजी केली, डोक्यावर बर्फ ठेवून संयम बाळगून टेम्परामेंट जो एक क्रिकेटचा टी आपण मानतोय, जर टेम्परामेंटने जर फलंदाजी केली गेली तर मात्र विजय नक्कीच सपाटी करू शकता. पण बॉलिंग अटॅक हा एक महत्वाचा फॅक्टर आहे मालजीपडा संघाचा. बॉलिंग अटॅक खूपच चांगला आहे आणि त्याच अटॅकच्या जोरावर खूप सारे सामने त्याने जिंकलेले आहेत. तर आपला कॉन्टेस्ट आहे ते म्हणजेच अकबर वर्सेस देवेश स्पोर्ट्स मालजीपडा. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर सज्ज होतो गोलंदाज, तो म्हणजेच विशाल. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फोल्ड चेंडूला ड्राईव्ह केलं जाते, चेंडूला वळवलं जाते, म्हणजे लॉंगच्या क्षेत्रात 1 धाव पूर्ण केले. संतोष मात्र वाऱ्याच्या वेगाने धावून येते. यावेळेस मात्र 1 धावेला 2 धावामध्ये कन्वर्ट केले जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संतोषच्या माध्यमातून, तितकीच चांगली 7 अकबरच्या माध्यमातून त्याला दिली जाते. धावसंख्या 2 पुढे सरकवली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच यावेळेस 20 धावा 2020 गडी बाद झाले, ते म्हणजे 2. आणि आता मात्र 18 धावांची गरज असणार आहे. चेंडू फेकून झाले 3-9 चेंडूत 18 धावा पूर्ण करावे लागतील जर तुम्हाला हा विजय मिळवायचा असेल तर. खूपच चांगलं क्रिकेट या मैदानात पाहायला मिळते, खूपच चांगली प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला प्राप्त होते. हो यावेळेस मात्र खूपच चांगला चेंडू आणि यावेळेस मात्र त्रिफळाचीत होऊन तंबूच्या आसऱ्याला परत होतो एक महत्वपूर्ण फलंदाज अकबर. आणि यावेळेस मात्र अकबरची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. आपण क्रीजवर जाताना पाहू शकतो इथे म्हणजेच महेंद्र. यावेळेस खूपच चांगली शिस्तबद्ध अशी फलंदाजी पाहायला मिळते. आणि यावेळेस विकेट हॅट्रिकसाठी
पाचशे रुपयाचं पारितोषिक जाहीर करतात, ते म्हणजे संदीप पाटील मालजीपडा माजी उपसरपंच यांनी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. नक्कीच यावेळेस मात्र प्रेक्षकांकडून तसेच मान्यवरांकडून देखील वैयक्तिक पारितोषिक दिली जाणार आहे. आजच्या दिवसात मात्र बक्षिसांची रेलचेल, बक्षिसांची यावेळेस मात्र खूप सारे रेकॉर्ड्स ब्रेक केले जाणार आहेत. यावेळेस धावसंख्येचा विषय केला, धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. चेंडू शिल्लक असणार ते म्हणजेच 8 चेंडूत 18 धावा पूर्ण कराव्या लागतील कामन बॉईज कामन या संघाला विजयासाठी. यावेळेस मात्र या षटकामध्ये खूपच चांगला कमबॅक मिळून देतो म्हणजे विशाल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या जातात आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केला जातो विशालच्या माध्यमातून. एक अभूतपूर्व अशी गोलंदाजी या तिसऱ्या षटकात पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. चौथा चेंडूवर मात्र त्रिफळाच्या स्वरूपात बाद केलाय ते म्हणजे अकबरला. आणि यावेळेस मात्र आत्मविश्वास धारण केला असेल गोलंदाज विशालने. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली अशी नेहमीच म्हटलं जाते. आत्मविश्वास बाळगावा लागेल यावेळेस कामण या संघाला. शडपले शडन पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हेवी एज लागून मात्र यष्टीरक्षकाने मागे जातो. लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड गेट इट फॉर रन्स. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट वॉज अ वेलकम बाउंड्री फॉर कामण. थँक्यू. आणि यावेळेस मात्र टुर्नामेंटचा 87वा चौकार आपण या चेंडूवर जो लगावला गेला तो 87वा चौकार होता. म्हणजेच काय तर 99 षटकार आतापर्यंत लगावले गेलेले आणि 87 चौकार. षटकारांच्या शतकासाठी अजून एक षटकार शिल्लक आहे. तर पाहूया तो शतकी षटकार कोण मारतोय. 6 झाला तुम्ही 24 आणि आता मात्र गरज आहे ती म्हणजे 7 चेंडू 14 धावांची. खूपच चांगलं या नाट्यमय वळण घेतलं या चौकाराच्या माध्यमातून. कारण एक झेल होता, एक हेवी एज लागली होती आणि यावेळेस मात्र यष्टीरक्षकात चकून आणि शॉर्ट थ्रो म्हणजे क्षेत्रक्षकात चकून चेंडू मागे निघून गेला होता. पुन्हा एकदा यावेळेस बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, थोडंसं गती परिवर्तन मात्र पंच मात्र आमच्याकडे वळतील आणि वाईटच्या स्वरूपातील एक धाव जोडण्याचा इशारा करतील. एक धाव नक्कीच जोडली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकून 25 या आकड्या जाऊन पोहोचते. गरज आहे ती म्हणजे 7 चेंडू 13 धावांची. यावेळेस मात्र वडसड ठरतोय हलकासा कामंड बॉईज कामंड हा संघ. कारण दोन्ही फलंदाज खूपच चांगली फलंदाज करतात. म्हणजे महेंद्र ज्याने चौकार लगावला गेला होता, संतोष एक चांगली नफीतोली फलंदाजी, त्याने फक्त आतापर्यंत 6 धावा जमवल्यात. पण खेळपट्टीवर टिकून राहणं ही सर्वात महत्वाची गोष्ट होती आणि ती साध्य करतोय संतोष. पुन्हा एकदा महेंद्रसाठी गोलंदाज विशाल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने याला देखील तंबूच्या आसाला परत पाठवले होते म्हणजे गोलंदाज संतोष. मी विनंती करतो मालजीपडा संघाला चला परत मागे यायचा, आमचा वेळ वाचवायचा आहे, जेणेकरून पुढील सामने देखील तितक्याच रंगतदार तितक्याच चांगल्या रीतीने पूर्ण करू शकतील. कारण जर जास्त षटकांचे सामने खेळले गेले तरच प्रेक्षकांना देखील क्रिकेट बघण्याची मजा येऊ शकणार आहे. तर आम्हाला मात्र जास्तीत जास्त क्रिकेट तुम्हाला खेळवायचं आहे. तर आयोजकांना मात्र कुठलाही वेळ न दवडता मात्र सामना सुरू ठेवायचा आहे, क्रिकेट मैदानात सुरू राहिलं पाहिजे. चला पुन्हा एकदा आपापल्या जागेवर जा. फक्त कर्णधार येईल, गोलंदाजाला सूचना करेल आणि लगेच आपापल्या जागेवर जाईल. चला यावेळेस मात्र 6 चेंडूत 13 धावांची गरज असणार आहे कामन बॉईज कामन या संघाला विजयासाठी. आणि ही स्पर्धा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकता. जुचंद्र शिवसैनिकांचा गाव याच्या माध्यमातून या पेजवर जाऊन तुम्ही ही स्पर्धा थेट लाईव्ह देखील पाहू शकता. खूपच चांगलं यावेळेस नियोजन केलं जाते ते म्हणजेच GTC लाईव्ह आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आलोय. जुचंद्र शिवसैनिकांचा गाव च्या माध्यमातून तुम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील हे क्रिकेटची स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात अनुभवू शकता घर बसल्या. पण मात्र स्पर्धा बघण्याची मजा ही मैदानातच असते. कारण आपण पाहू शकतो वानखेडेच्या मैदानावर देखील प्रेक्षकाची गर्दी असते. जर सर्व जणांनी जर टेलिव्हिजन सेटवर जर स्पर्धा पाहिली असती तर मैदान मात्र रिकामी आपण पाहू शकलो असतं. पण जे मैदानाची लाईव्ह स्पर्धा बघण्याची मजा जी आहे ती निराळीच आहे. ती आपण प्रेक्षकांच्या या माध्यमातून पाहू शकतो. खूपच चांगली प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला प्राप्त झाली आहे. यावेळेस नवीन गोलंदाज गोलंदाज मार्गावर येतो म्हणजेच 4th षटक हाताळण्यासाठी विनोद डावखुरा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकवर असेल फलंदाज तो म्हणजेच संतोष.
यावेळी संतोषचा फ्लिक हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र मिस करून जातोय, जवळपास छातीच्या उंचीने चेंडू निघून जातोय आणि यावेळेस मात्र आपला दर्जा दाखवतोय तो म्हणजेच गोलंदाज विनोद, जवळपास 35 वर्षावरील तो गोलंदाज आहे आणि यावेळेस MCC मालजीपडा मास्टर्स संघासाठी या तो नेहमी गोलंदाजी करतोय आणि यावेळेस मात्र देवेश स्पोर्ट्स मालजीपडा संघासाठी एक महत्वपूर्ण षटक हातात येतो म्हणजेच विनोद आता गरज आहे ती म्हणजेच 13 धावांची, चेंडू शिल्लक असणार ते म्हणजेच 5 स्ट्राइकरचे फलंदाज संतोष शडपलेन, यावेळेस मात्र शॉर्ट अँड हुक, चेंडू मात्र कुठे निघून जातोय तर सीमारेषेच्या पार जातोय व्हॉलीबॉल पद्धतीने, साधवा षटकार, दॅट वॉज अ ब्रिलियंट 6. थँक यू. आणि आता मात्र षटकांचं शतक झालंय म्हणजेच हा होता 100वा षटकार या स्पर्धेतला जो दट आऊन जाते आणि त्याचा मान पटकावलाय तो म्हणजेच फलंदाज संतोष. आणि आता मात्र धावा आणि चेंडू यातली तफावत हळूहळू कमी होत चाललेली आहे, आता गरज आहे ते म्हणजेच 4 चेंडूमध्ये 7 धावांची, एक चांगला मोमेंटम मिळून दिला होता विनोदने पहिल्या चेंडूवर, मात्र दीडधाव चेंडूचा चेंडू हजार होता, त्यानंतर मात्र एक झेल आला होता, एक मेजवानी आली होती, एक सोपा सॉफ्ट डिसमिसल होऊ शकला असता, मग मात्र चेंडू अडवण्याखेरीज चेंडूला सीमारेषेच्या बाहेर ढकलले आणि यावेळेस मात्र 7 धावा, 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना विनोद पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन पडतो तो म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा पूर्ण डेंजर एंडला असताना धावची संधी प्राप्त करताना यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे आणि बॅट्समन गोज फॉर द पॅवेलियन बाय रन आउट. थँक्यू. आणि आपण ही स्पर्धा जशी GTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकता तसेच फेसबुकच्या माध्यमातून देखील तुम्ही अनुभवू शकता, ते म्हणजेच चुचंद्र शिवसैनिकाचा गाव या पेजवर ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे, तर नक्कीच या स्पर्धेचा तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून देखील लाभ घेऊ शकताय. आता मात्र गरज आहे ती म्हणजेच 3 चेंडू 6 धावांची कामंड संघाला विजयासाठी, खूपच चांगली स्पर्धा यावेळेस पुढे सरकत चालली, हळूहळू उत्तरदाताकडे वळते, नवीन फलंदाज यावेळेस आहे तो म्हणजेच सिराज, सिराज असेल तो म्हणजे स्ट्राईक एंडला, पाहूया सिराज आपला अनुभव पणाला लावून कशी फलंदाजी करतोय, कारण गरज आहे चांगल्या फलंदाजी, 3 चेंडू 7 धावांची गरज दोन्ही संघांना, हार्दिक शिपेच्या गोलंदाज मार्कवर विनोद शडप लेन आणि शॉर्ट ऑन हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय, विजयी षटकार, सिक्सर नंबर 101 आणि विनर होतोय कामन बॉयज कामन. थँक्यू. डीजे तुला थोडं थांबवतोय मी, माननीय श्रीयुत गौरव म्हात्रे तांडेल, उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा यांचं आगमन झालंय, त्यांचं मी या साहेब प्रदर्शनाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत गौरव म्हात्रे तांडेल, उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रपाडा यांचं आगमन झालंय, त्यांचं आम्ही साहेब प्रदर्शनाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. कमन डीजे
राटा त्याव माझ वर्क तरतय, रुपेरी वालू सोनेरी राटा त्याव माझ वर्क तरतय।